आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. देवभूमी केरळच्या पूरग्रस्तांसाठी बेडके हाणे केला मदतीचा हात पुढे पत्रकार संघटनेसह विविध मंडळांचा उपक्रम. गेल्या काही दिवसांपासून केरळ राज्यासह कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यात निसर्गाचा कोप झाला होता. अतिवृष्टी झाल्याने अनेक कुटुंब बेघर झाली आहेत, तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यांच्या मदतीला देशातील कानाकोपऱ्यातून अनेकांनी त्या निरागस पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केलाय. त्या पार्श्वभूमीवरच बेडकेहाळ येथील बेडकेहाळ पत्रकार संघटना, कर्नाटक पत्रकार संघ, नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट बेळगाव जिल्हा, रामनगर गणेश मित्र मंडळ, राजेबाग स्वार उरुस कमिटी, कर्तव्य फाउंडेशन व माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने नुकतेच गावात केरळ व कोडगू पूरग्रस्तांसाठी मदत निधी संग्रहासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, निसर्गप्रेमी नितीन वाडेकर, कर्नाटक पत्रकार संघाचे राज्य समिती संचालक पत्रकार कृष्णा आर्गे, बेडकेहाळ पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य गजानन पाटील, निवृत्त शिक्षक शिवाजी पाटील, उरुस कमिटीचे सदस्य हसन मुल्ला, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमोद पाटील हेरवाडे, कर्तव्य फाउंडेशनचे प्रशांत देसाई यांच्या नेतृत्वाखाली गावातील विविध ठिकाणी बाजारपेठ, रामनगर, आंबेडकर चौक, वाल्मिकी नगर, दसरा चौक, शिवाजीपेठ, बसस्थानक, विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी निधी संग्रह करण्यासाठी फेरी काढण्यात आली. यावेळी रामनगर येथे सर्वांच्या उपस्थितीत निधी संग्रह करण्यात आलेला बॉक्स फोडण्यात आला. यातून कमी वेळेत सुमारे 12,415 रुपये निधी रक्कम केरळ व कोडगू येथील पूरग्रस्त खात्यावर जमा करण्यात आली. याप्रसंगी बाळासाहेब पाटील, शिव शेट्टी, महंतेश गोणे, संग्राम पाटील, अमोल जाधव, मुरली बाबर, सागर जठार, पृथ्वीराज माळी, दिग्विजय हवालदार, कुमार संगपाळ, सलीम मुल्ला, रामा कोळेकर, विठ्ठल कोरे, ओंकार शिंदे, बसू गिरमल यांच्यासह विविध मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी बेडकेहाळहून कृष्णा आर्गे. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कुमार पाटील आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की आपण हा निधी कोणत्या पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा एक मार्ग व त्याचबरोबर ग्रामस्थांना निधी हे करण्यासाठी कोणत्या पद्धतीने त्यांनी संबोधित करते या निधी गोळा करण्याचा मतदान करा. एक तर ही नैसर्गिक आपत्ती केरळ आणि कर्नाटकामध्ये कोडगू जिल्ह्यामध्ये उडवलेली आहे. खऱ्या अर्थी या आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे, केरळ राज्य तर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या केरळाला स्थिर अवस्था प्राप्त करण्यासाठी भरपूर निधीची आवश्यकता आहे. आणि तशा पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारे मदत निधीची उपलब्धता होत आहे, वस्तूच्या स्वरूपात असू दे, आर्थिक स्वरूपात असू दे. मग त्याच्यासाठीच म्हणून आपलाही थोडासा हातभार लागावा आणि आम्ही या सत्कार्यामध्ये सहभागी व्हावं असं एक उद्देश घेऊन केरळाला असू दे किंवा कोडगू या जिल्ह्याला असू दे, एक या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर मदतीत पोहोचावी आणि लवकरात लवकर हे राज्य पुन्हा चांगल्या परिस्थितीत यावं, एक प्रगतीच्या उंबरठ्यावरती पोहोचावं या उद्देशातून आम्ही काल बेळगावमध्ये व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून एक मेसेज टाकला की रविवारी आपण हा निधी कलेक्ट गोळा करायचा आहे आणि या कर्नाटकाच्या कोडगू जिल्ह्याला आणि केरळ राज्याला मदतीसाठी आपण एक तुमचा हात आम्हाला मदतीचा मिळावा असं एक आव्हान आम्ही आमच्या देवतेमधील विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून, कर्तव्य फाउंडेशन, त्याचबरोबर अलिबाग राजेबागस्वार उर्स कमिटी, त्याचबरोबर पत्रकार संघटना या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. आणि माझं आव्हान आहे या सर्वसामान्य लोकांना, तुम्ही याच्यामध्ये मदतीचा हात द्यावा. तुमचा एक एक रुपया केरळच्या प्रगतीसाठी, केरळाला याच्यातून बाहेर पडण्यासाठी खरोखरच उपयोगी ठरेल आणि तुम्ही हे सढळ हाताने मदत करावी. आणि ईश्वरचे मी प्रार्थना करतो की लवकरात लवकर ही केरळ राज्य असू दे किंवा कोडगू जिल्हा असू दे या सगळ्या संकटातून बाहेर पडावं आणि एक चांगली प्रगती करावी अशी आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांना काय संदेश देऊ शकतो? संदेश, नैसर्गिक आपत्ती ही कुणावरही आणि कधीही ओढवू शकते त्याचा काही वेळ काळ सांगून येत नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही एक मानवता म्हणून, एक मानव धर्म जोपासण्यासाठी म्हणून तुम्ही मदतीसाठी पुढं आलं पाहिजे.